नमस्कार. आज आपण उपासाचं थालपीठ करणार आहोत. त्यासाठी मी इथे साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा मी रात्रभर भिजत घालून ठेवलेला आहे आणि ह्याच्यापासून मी खुसखुशीत गरमागरम थालपीठ बनवणार आहे. साबुदाणा म्हटलं की जनरली आपण साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा एवढंच करतो, पण आज आपण ह्याचं उपासाचं थालपीठ करणार आहोत. यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा बटाटा किसून पाण्यात धुवून स्वच्छ घेतलेला आहे, तो आपण घालूया. यामध्ये चवीपुरतं मीठ, दाण्याचा कूट घातला की ते सगळं आपलं मिश्रण आहे ते चांगलं मिळून येईल. कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे घालूया. इथे हिरवी मिरची मी बारीक ठेचून घेतलेली आहे आणि ठेचताना त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे, थोडंसं लाल तिखट साधारण अर्धा चमचा, चवीपुरती साखर, जिरं मी त्याच्यात घातलेलं आहे मिरचीमध्ये वाटताना, पण थोडंसं मध्ये चावताना आलं की छान वाटतं, आणि कोथिंबीर बारीक चिरून. जे कोणी उपासाला कोथिंबीर खात नसतील त्यांनी घातली नाही तरी चालेल. आता हे सगळं मिश्रण आपण छान मळून घेणार आहोत आणि ह्या बटाट्याच्या किसामध्ये जे पाणी आहे साधारण ओलसरपणा, त्यामध्येच हे चांगलं भिजवलं जाईल. लागलंच तर थोडंसं पाणी आपण घालू शकतो. आपण बघू शकतो की बटाट्याचं जे ओलसरपणा आहे त्यामध्येच हा गोळा असा तयार झालेला आहे. थोडासा हा मला असा ड्राय वाटतो आहे, सुकलेला असा. तर एखाद दोन चमचे मी ह्याच्यात पाणी घालणार आहे आणि हे परत मळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी साबुदाणा आहे तो सगळा मळून घेतलेला आहे छानपैकी आणि त्याचे हे दोन गोळे तयार झालेले केलेत. दोन छोटी थालपीठ आपण लावणार आहोत. त्यासाठी मी इथे तवा ठेवलेला आहे आणि या तव्यावरती मी एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे आणि ते छान पसरवून घेणार आहे. पण ह्याच्यावरती आपल्याला थालपीठ लावायचे. थालपीठ आपण नेहमी भाजणीचं थालपीठ उपासाच्या किंवा शिंगाड्याच्या पिठाचं जनरली केलं जातं, पण हे जरा वेगळं छान खुसखुशीत होतं, गरमागरम खायला मस्त वाटतं. आता हा गोळा ह्याच्यावरती ठेवून मी हे पसरवून घेते. तुम्ही बघू शकता तव्यावर हे थालपीठ लावून झालेलं आहे. हे असं पसरवताना साईडनी जरा समजा कडा अशा ह्या मोकळ्या झाल्या तर त्या अशा एकत्र करून घ्यायचे. हे खूप जाड किंवा खूप पातळ लावायचं नाही आहे, मीडियम साईज पराठ्यासारखं. आणि त्याला आपण मध्ये छोटी भोकं करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण तूप सोडणार आहोत म्हणजे थालपीठ आपलं सगळं आतून छान शिजलं जाईल. आता आपण गॅस लावूया आणि याच्यावरती झाकण ठेवून त्याला शिजू देऊया. गॅस चालू केलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये थोडं मी तूप सोडणार आहे म्हणजे ते थालपीठ आपलं आतपर्यंत छान शिजेल आणि एक खरपूसपणा पण एका बाजूने येणार आहे आणि परत तेच आपण उलटून दुसऱ्या बाजूने शिजवून घ्यायचं आहे.
आतून छान खरपूस, आतून मऊ आणि बाहेरून खरपूस असं हे थालपीठ होणार आहे. मंद आचेवरती आपण हे झाकण लावून आता शिजवून घेऊया. आपण गॅस लो टू मिडियम फ्लेमवर ठेवलेला आहे. आता एक 2-3 मिनटं झालेली आहेत तर बघूया आपण झालं आहे की नाही आपलं थालपीठ. एका बाजूने छान खरपूस झालेलं आहे, याला आपण आता उलटून घेऊया. मस्त मस्त छान खरपूस झालेलं आहे. दुसऱ्या बाजूने तुम्हाला वाटलं तर तूप सोडा, नाहीतर तसं बऱ्यापैकी तूप आहे त्याच्यामुळे दुसऱ्या बाजूने आपण ह्याला आता छान खरपूस असंच भाजून घेऊया आणि खायला तयार आहे. तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूनेही आपलं हे थालीपीठ छान खमंग खुसखुशीत झालेलं आहे. आणि आता आपण गॅस बंद करूया. दुसऱ्या बाजूने मी साधारण 1-2 मिनटं परत झाकण ठेवून शिजवून घेतलेले. सो दोन्ही बाजूनी छान खुसखुशीत कुरकुरीत आणि आतून थोडं सॉफ्ट मऊ. मी आता काढून घेणार आहे प्लेटमध्ये, गॅस बंद करते. आपण हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मी आता गरमागरम खाणार आहे. आणि ह्याच्याबरोबर मी लिंबाचं उपासाचं लोणचं खाणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दही, हिरवी चटणी किंवा लोणचं किंवा नुसतंच असं गरम गरम खायलासुद्धा खूप छान लागतं. करून बघा नक्की आणि मला सांगा कसं वाटलं तुम्हाला.